नमस्कार मित्रांनो, आज मी आहे वेळा असला आणि इथे पहिल्यांदाच येतो आहे सायकलॉन झाल्यानंतर. जूनमध्ये जे सायकलॉन झालेलं त्याच्यानंतर मी इथे पहिल्यांदा येतो आहे आणि सकाळचे 7:15 वाजलेत आणि इकडची जी हालत आहे ही पाहून मला अजिबात इच्छा होत नाही आहे तुम्हाला सुप्रभात म्हणण्याची. बघूनच इतकं वाईट वाटतं आहे ना, तुम्हीच बघा. काय होती सुराची झाडं आधी, याच काय आहेत. मी इनफॅक्ट वेळाच गावात राहतो आहे आणि तिकडे पण लोकांची माडं सगळीच्या सगळी पडलेली आहेत. सुपाऱ्या पडल्या आहेत, आंबे काहींनी लावलेले ते पडले आहेत. बऱ्याच लोकांची अजून घरांची डागडुजी पण नाही झाली आहे. म्हणजे कोरोना व्हायरस आला, सायक्लॉन आला, थोडे दिवस लोकांनी इथे येऊन भेटी दिल्या, नंतर काही नाही, सगळे विसरले. आणि आज इकडची हालत बघा. यात काही इकडच्या रहिवाशांची चूक नाही आहे, कारण का ती लोकं स्वतःची घरं अजून पूर्णपणे सावरू शकली नाही आहेत, तर समुद्र घेऊन काय स्वच्छ करणार. खूप वाईट वाटलं मला. मी जो अनुभव ऐकला त्या दिवसाचा खूप भयंकर होता. समुद्र अजूनही तितकाच मोठा आहे, सुंदर आहे, लाटांचा आवाज तसाच आहे, पण वेळाच गाव आहे मात्र आता तसं नाही आहे. लोक उभरत आहेत पण पूर्वीसारखं संपन्न नाही आहे. प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे. प्रत्येकजण तो दिवस आठवून खूप भावूक होतो. आपण नेहमी सायन्सच्या गोष्टी करतो पण निसर्गासमोर सायन्स अजून कमीच पडतं आहे. ठीक आहे, आपल्याला सायन्समुळे वेळेवर न्यूज मिळते, ॲटलीस्ट जीवाची हानी होत नाही, पण जीवासोबतच माणसाचं घर असतं, त्याच्या काही आठवणीच्या गोष्टी असतात, झाडं असतात, छोट्या छोट्या वस्तू असतात, यातही माणसाचा जीव अडकलेला असतो. आणि असं काही निसर्गाने आपलं रौद्र रूप दाखवलं की सगळंच नाहीसं होतं. म्हणजे मी आज जिथे राहतो आहे सुयोग दादाकडे, श्री सुयोग गुहागरकर, यांच्याशी काल बोलताना अगदी ते लोक भावूक होत होते. त्यावरूनच कळत होतं की किती भयानक असेल हे. दुपारची लोकं जेवत होती आणि जेवता जेवता त्यांना हा मेसेज कळला की जे निसर्ग सायक्लॉन आहे ते मुंबईला नाही तर केळशी आणि वेळाच्या दिशेने येत आहेत. आणि त्यांना तशाच अगदी ते लोक जेवतच होते तसंच त्यांना निघायला सांगितलं आणि तसंच वर जाऊन राहायला सांगितलं. विचार करा, त्यांना फक्त 10 मिनटं दिली होती, स्वतःच्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि दागिने, ह्या व्यतिरिक्त काही घेऊ नाही दिलं. एवढं घ्या आणि चला. एकदा विचार करा, तुमच्यावर किंवा आपल्यावर अशी वेळ आली तर काय होईल. बरं, वेळाच टर्टल फेस्टिवल तर तुम्हाला माहीतच असेल. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इकडच्या लोकांनी त्याची तयारी केलेली. आणि तयारी म्हटल्यावर बरंच काही गोष्टी येतात. धान्य येतं, कांदे येतात, वेगवेगळ्या गोष्टींची अरेंजमेंट येते. आणि ही तयारी केलेली असतानाच करोना व्हायरस आला, लॉकडाऊन झाला. इकडच्या गावांनी पण ठरवलं की हा फेस्टिवल यावेळी ठेवणार नाही, जे योग्यच होतं. पण तरी जे तयारी केलेली, जे धान्य भरलेलं, जे आपापल्या घरात सामानं भरलेली, तेही त्यांचं नुकसान झालं, कारण का तेही पुरवता नाही आलं. तेही स्टोअर केलेलं होतं ते या निसर्गावादळात, सगळं ओलं चिंब झालं आणि तेही आता काही कामाचं नाही. सो दोन प्रकारे त्यांचं नुकसान झालेलं आहे. ही सुराची झाडं बघून किती वाईट वाटतं आहे. इथे कन्झर्वेशन केलं जातं अंड्यांचं. परिस्थिती अशी आहे की समुद्रावर येण्यासाठी रस्ता अजून बरोबर झालेला नाही आहे. सगळीकडे झाडं पसरली आहेत, तुम्हाला झाडं ओलांडून जावी लागत आहेत, कारण का इकडचे स्थानिक लोक अजूनही आपले घर सांभाळत आहेत. पण तरी ते आशा करत आहेत की चांगले दिवस लवकरच येतील आणि टर्टल फेस्टिवल यावर्षी होईल.
सो तुम्ही जमल्यास एकदा इथे व्हिजिट करा, थोडी या लोकांची नुकसान भरपाई होईल. तुम्ही इथे आला, टुरिझम थोडंसं वाढलं, अर्थात आपापली काळजी घेऊनच या, जास्त वयस्कर लोकांना आणू नका. पण आलात तर थोडी यांना मदत होईल, परत आपापल्या पायांवर उभं राहायला जरा त्यांना एक भर मिळेल. नुकसान हे नुकसान असतं, त्याला एक्झॅक्टली ए इक्वल्स टू बी असं मोलता येत नाही. सो माझी एक विनंती आहे, जमल्यास टर्टल फेस्टिवल नाही, टर्टल फेस्टिवलच्या आधी किंवा नंतर नुसतं राहायला या या समुद्रात. खूप चांगला समुद्र आहे, शांत समुद्र आहे, तुम्हाला बर्ड्स खूप मस्त मस्त दिसतील. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, विनंती करायला आवडेल, की वेळ असला ना, टर्टल फेस्टिवल नंतर कोणी येत नाही, फारसं कोणी येत नाही. तर माझी एक विनंती असेल की यावेळी या लोकांना थोडी मदत म्हणून या बीचला या. बीच अजिबात वाईट नाही आहे, अजूनही तितकाच सुंदर बीच आहे आणि लोकंही तितकीच चांगली आहेत. सो जमल्यास टर्टल फेस्टिवल संपल्यावर किंवा संपल्याच्या आधी एकदा या गावाला भेट द्या, या समुद्राला भेट द्या आणि यांची मदत करा. तुम्ही इथेच होता त्या वादळाच्या वेळेस? सगळीकडे पळवलं नव्हती, पण पळवून तर उपयोग काय, आपल्या गावाला लागलं तिथं पण कसाच सगळीकडे इथे बरा झाला असता नाही, इकडे तिकडे कसाच आहे. आता तो सांग, ह्या ह्या जागीत ना आपण जाव काय वरती कुठं सांगा तुम्ही, मेला आम्ही आता मरू झाला नाही. एवढा करायचा जो तो माणूस इतक्या ह्याच्या कोपट्यात बाहेर पडली, मग काय करणार, मग लहान लहान मुलं घेऊन एवढी एवढी पोरा बिरा घेऊन बाहेर पडले. तिकडे जंगला बिंगलात धरा धरा होती ना, तिकडे पळवलं नव्हती, वाजलंय म्हणून पाणी आणणार आहे म्हणून असं सांगितलं, पाणी येणार आहे. मग आम्ही आपल्या हळूहळू वर जाऊ, नाही गेला मरू म्हणला. आम्ही वाडीत राहिलो, पोळी झाली, तुम्हाला काही धोक्या नाही पाण्याचा, आमची इकडे वाडी आहे. हो तर जाऊ नको, पण गावातली माणसं आमच्याकडे आलेली राहायला, आता त्यांना थारा द्यायलाच हवा आहे ना बाय. हा पाणी त्यांच्या बाजूला काय राहतील काय तिथं, मग आम्ही डोंगरावर सकाळी नाश्ता पण नाही केला, कोणी आंघोळ्या केल्या, कपडे पण धुवायचं, जो 9 वाजता आला तोच सगळा घेऊन गेला, पत्र उचलले. तुम्हाला किती वाजता सांगितलं होतं सकाळी? हा सकाळी 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 आम्हाला आदल्या दिवस पोलीस येऊन सांगितलं की तुम्ही बलद्यावर जा, त्या बलद्यावर पण काय झाला, तिकडे पण तसं काय माणसं बलद्यावर तिकडे गेली, काय माणसं इकडे जंगलात घरा येईल तिकडे गेली, काय माणसं तिकडे आमच्या तिकडे देऊळ होत्या देवळात गेली, देवळांचा पण नेलं सगळं काहीच. मग मरायची बाजू आली तर सगळ्यावर ढाकण करताना तर लय चांगला झाला, मरणच पाहिलं असेल, मरणच पाहिलं असेल. काय मरता का जगत हे जे अशा नाही केली, राहू दे काय पण करू दे, पण आपण मोठी मोठी झाडा माडा घरांवर न पडली. तुमचं नाव काय? कुणाचं? तुमचं? माझं सुनंदा येसरकर निकम. तुम्ही? आम्ही खेराडे, मी भावाकडे राहतो. बरं, माझा भाव आहे याच्याकडे राहते. मी गायकवाड.